ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीतून श्रमिक एक्सप्रेस पश्चिम बंगालला रवाना। कोरोनामुळे हाताला काम नसल्याने अनेक परप्रांतीय कामगार हे अडकून पडले आहेत। आज सांगली जिल्ह्यातील 952 परप्रांतीयांना घेऊन श्रमिक एक्सप्रेस मधून कलकत्ता पश्चिम बंगालकडे रवाना झाली। सांगली जिल्ह्यातून मजूर आणि नागरिकांना पश्चिम बंगालला घेऊन पहिली श्रमिक एक्सप्रेस नुकतीच कलकत्त्याकडे पाठवण्यात आली। तसेच विशेष श्रमिक एक्सप्रेस मध्ये सांगली जिल्ह्यातील 952 प्रवासी कलकत्ता पश्चिम बंगालकडे जात आहेत। यामध्ये मजूर, वारंगणा याचबरोबर अडकून पडलेल्या अनेक कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली आहे। त्याचबरोबर श्रमिक एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या परप्रांतीयांना जिल्हा प्रशासनाकडून प्रवासा दरम्यान जेवणाची आणि अन्य साहित्य देण्यात आले आहे। तसेच 952 जणांना घेऊन प्रवासी रेल्वे मिरज स्थानकातून कलकत्त्याकडे रवाना झाली। मिरज रेल्वे स्टेशन येथून पश्चिम बंगाल येथे जाण्यासाठी, कोलकाता येथे जाण्यासाठी एकूण 952 प्रवाशांना घेऊन 11:30 वाजता स्टेशनवरून रेल्वे रवाना झालेली आहे। मिरज, जत, कवठे महांकाळ, कडेगाव, खानापूर विटा, पलू, शिराळा, वाळवा या 8 तालुक्यांमधून असे 952 हे मजूर आहेत।